केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 8 मधील महिला आणि युवतींनी माजी महापौर शोभा वनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना अन्नदान केलं। केंद्रात सत्तेवर येऊन मोदी सरकारला रविवारी 7 वर्षे पूर्ण झाली। या निमित्ताने प्रभाग क्रमांक 8 मधील युवती आणि महिलांनी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केलं। विशेष म्हणजे सर्व युवती आणि महिलांनी स्वतः हे भोजन तयार केलं। माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी देखील चपात्या बनवून युवतींचा उत्साह वाढवला। दरम्यान माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी या उपक्रमाची माहिती दिली। मला असं सांगू वाटतं की मोदी साहेबांचं यशस्वी कारकीर्द म्हणावं लागेल सर्वांना। हे खरं तर त्यांच्या धाडसी जो निर्णय आहे, धाडसी जो काम आहे, तेच त्यांचं जो भाग आहे। आम्ही पण त्यांच्यासारखं थोडं पण काही करता येते का म्हणून आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे। तर मोदी साहेबांना पहिल्याच अगोदरच्या सरकारचं आम्ही पाहत होतो, 7 वर्षाच्या पूर्वी जे सरकार होतं त्यांनी वरनं 100 रुपये पाठवलं तर खाली जनतेपर्यंत 1 रुपये मिळत होतं। आत्ता असं नाही, मोदी साहेबांनी तिथं 1 रुपये जर पाठवलं, 1 रुपया खालच्या ज्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे ते पोचतात। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री साबळे, धानेश्वरी बनशेट्टी, वैष्णवी बनशेट्टी, वेदिका बनशेट्टी, पुष्पा शरणार्थी, सविता अरळीमार, आरती जेऊरे, ज्योती स्वामी, सुखदा विभूते, भीमाबाई केनाळी, महानंदा दासरी, सुनीता गदगे, निर्मला गदगे, शोभा म्हेत्रे, ललिता मणुरे, जयश्री पाटील, प्राजक्ता शरणार्थी, सुष्मिता बटगेरी, अस्मिता निंबर्गी, श्रावणी शरणार्थी, सृष्टी शरणार्थी आदींनी परिश्रम घेतले।